नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे हैं उल्लास लाइन बुलेटिन। शहर की ताज़ा खबरें देखने के लिए हमारे न्यूज़ चैनल को जरूर सब्सक्राइब करें। गणपति बप्पा मोरिया पुर्चावर्षी लवकड़िया इस जय घोष के बीच सोमवार को भक्तों ने तीसरे दिन के बप्पा को विदा किया। सोमवार को तीन दिन के बप्पा को भक्तों ने कोविड नियमों का पालन करते हुए विसर्जित किया। गणेश मूर्ति विसर्जन के लिए मनपा ने प्रभाग स्तर पर 12 संकलन केंद्रों की व्यवस्था की है। इस व्यवस्था के आधार पर ही मनपा ने बप्पा की मूर्ति विसर्जित करने की अपील गणेश भक्तों से की थी। आपको बता दें, मनपा की इस अपील को देखते हुए प्रतिसाद देते हुए गणेश भक्तों की तरफ से पहले डेढ़ दिन में ही 600 से ज़्यादा मूर्तियां इन संकलन केंद्रों में दी गई, जिनका मनपा की तरफ से पूरी श्रद्धा भाव से विसर्जित किया गया है। इन्हीं बातों को ध्यान में रखते हुए मनपा के सभागृह नेता व शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र चौधरी भी तीसरे दिन के बप्पा के विसर्जन पर इन संकलन केंद्रों का जायजा लेने पहुंची। काय सांगणार? नाही, आपल्याला माहिती आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये आणि उल्हासनगरमध्ये कोरोना प्रादुर्भावचा मोठा संकट आपल्यासमोर आहे आणि कोरोनासारख्या या महामारीचा मुकाबला करत असताना महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि महानगरपालिका यांनी जे काही गाईडलाईन्स दिलेले आहेत महाराष्ट्र शासन व महानगरपालिका, त्या गाईडलाईन्सचं आणि त्यांनी दिलेल्या आदेशाचं पालन करीत उल्हासनगरमधले सर्व गणेश भक्त त्यांचं पालन करत गणेश उत्सव साजरा करतायत। घरगुती गणपती असतील त्याही गणपती दिलेल्या आदेशाचं पालन करून संकलन केंद्र 12 ठिकाणी उल्हासनगरमध्ये उघडलेली आहेत। त्या संकलन केंद्रामध्ये आपल्या गणपती बाप्पाची पूजा करून पूजा अर्चा करून मूर्ती आपल्या या महानगरपालिकेकडे संकलन केंद्रात आणून देऊन ती त्याचं विसर्जन करण्यासाठी आणून देत आहेत। आणि अशा वेळेला या शहरामध्ये कोरोना प्रादुर्भाव वाढला नाही पाहिजे त्याची काळजी घेऊन महापालिकेने ही उपाययोजना केले, त्याला लोकांनी सहकार्य केले, लोक सहकार्य करतील अशी मला अपेक्षा आहे। अशा या संकटाच्या महामारीमध्ये असं हे सहकार्य करणं म्हणजे एक चांगलं काम आहे या लोक आपल्या शहरातल्या नागरिकांचं असं मला वाटतं। काही राजकीय नेत्यांनी असा आरोप पण लावला की मूर्ती जर विखंडित झाली तर त्याला जबाबदार कोण, याच्यावर काय सांगणार तुम्ही? आमची सगळ्याच राजकीय पक्षाच्या लोकांची आणि महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांची माननीय आयुक्त साहेब आणि DCP शेवाळे साहेब यांनी बैठक घेऊन आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन केलं होतं आणि आम्ही आमच्या सूचना त्यांना दिल्या होत्या। विटंबना होणार नाही याची काळजी महापालिका आणि पोलीस विभागाने घ्यायची आहे, त्यांनी ती काळजी घेतलेली आहे। विटंबना होणार नाही आणि गणेश भक्त सारखं आमच्यासारखे शिवसैनिकांसारखे गणेश भक्त कोण असतील असं मला वाटत नाही। गेल्या अनेक वर्षापासून या उल्हासनगरमध्ये गणेश उत्सव साजरे करणारे शिवसेना आणि शिवसेना आहे, कोणी ऑब्जेक्शन घेण्याची गरज नाही। कोरोना प्रादुर्भाव वाढला नाही पाहिजे त्यासाठी घेतल्या जाणारी ही उपाययोजना आहे, त्या उपाययोजनेला आपण सहकार्य केलं पाहिजे। उल्हास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्हास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर।